रेसिपीसाठी एक वाटी कोबी मी बारीक किसून घेतलेला आहे आणि त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे, हाताने व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे। एक वाटी मी काळे चणे 5 ते 6 तास भिजत ठेवलेले आहे, तुम्ही रात्रभर भिजवले तरीही चालतील। आपल्याला ते चणे टाकून त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजवलेले चणे त्यामध्ये 9-10 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, 9-10 कढीपत्त्याचे पानं आणि कोथिंबीर टाकून आपल्याला याची जाडसर भरड तयार करून घ्यायची आहे। इथे आपण बिना पाण्याचं हे वाटण तयार केलेलं आहे, अगदी जाडसर आहे, जास्त बारीक नाही करायचं। आता आपण इथे एका बाउल मध्ये काढून घेऊ। आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा चिली फ्लेक्स, हे ऑप्शनल आहे, नाही टाकले तरीही चालतील, 1/2 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता हे व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे। आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की आता यामध्ये आपण बारीक किसलेला कोबी टाकून घेऊ। तोही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। कोबी आपल्याला पिळूनच घ्यायचा आहे, नाहीतर खूप पाणी सुटेल या मिश्रणाला। कोबी आणि चणे आपले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, आपण ते थोडं थोडं वापरणार आहोत। त्या अर्धी वाटी मी बेसन पीठ त्यामध्ये ऍड करणार आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। अर्धी वाटी बेसन पीठ आपलं मिक्स झालेलं आहे। इथे आपली टिक्की होते का, तयार होते का ते बघायचं आहे। तुम्ही बघू शकता अजूनही थोडीशी पिठाची गरज आहे। आता अजून यामध्ये मी अर्धी वाटी ते पीठ टाकून घेते, म्हणजे आपलं व्यवस्थित बाइंडिंग येईल आपल्या टिक्कीला। इथे एक पूर्ण वाटी, एक वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे। तुम्ही कोबी किती घेता त्यावर तुमचं पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, पण मी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, सगळ्यांना आवडेल। मुलं तर आवडीने खातील। या पद्धतीने आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि याच पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा, म्हणजे आपली टिक्की व्यवस्थित येईल। टिक्की बनवण्यासाठी इथे मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपली टिक्की हाताला चिपकणार नाही। या पद्धतीने मी या साईजच्या टिक्क्या बनवून घेणार आहे। तुम्हाला कोणत्या साईजच्या आवडतात त्यानुसार तुमच्या आवडीने तुम्ही बनवून घ्या। मी ते छोट्या छोट्या बनवून घेणार आहे। याच पद्धतीने मी सगळ्या टिक्क्या बनवून घेते। आपल्या टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत। एअर फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊ। तुम्ही डीप फ्राय केलं तरीही चालेल। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण एक एक टिक्की हळू सोडून घेऊ। लो टू मीडियम फ्लेमवर एका साईडने आपल्याला 3 ते 4 मिनिट ही टिक्की मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे। 2-3 मिनिटांनंतर आपण आता टिक्की पलटून घेऊ। मी बघू शकता मस्त क्रिस्पी दिसते। आपल्याला लो फ्लेमवरच ही टिक्की परतून घ्यायची आहे, नाहीतर आतून कच्ची आणि वरून ती टिक्की जळून जाते। साईडने आपण 2 ते 3 मिनिट आता आपली टिक्की मस्त तळून घेणार आहोत। दुसऱ्या साईडने तुम्ही बघू शकता आपली टिक्की मस्त खरपूस भाजलेली आहे। आता आपण त्या काढून घेऊ आणि सर्व करून घेऊ। तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत आपली टिक्की झालेली आहे, वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम
खुशखुशीत आपली ही टिक्की झालेली आहे। चवीला ही एकदम भन्नाट लागते। अशा चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी कल्याणीज किचन फॅक्टरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत खात रहा।